राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तालुक्यातील रंभापूर गटग्राम पंचायतीचे सरपंच प्रशांत इंगळे यांनी थेट जनतेतून सरपंच निवड करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेच्या पसंतीचा सरपंच व्हावा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा घोडेबाजार आणि वशिलेबाजी होणार नाही. गावाच्या विकासासाठी ध्यास असलेला अभ्यासू तसेच उच्च शिक्षित सरपंच गावकऱ्यांना लाभेल. सदस्यातून निवडून येणारा सरपंच कितीही हुशार असला तरी निर्णय घेऊ शकत नाही, त्यामुळे गावाच्या विकासाला गती प्राप्त होत नाही. जनतेतून निवडून येणारा सरपंच सरळ जनतेला बांधील असतात, त्यामुळे गावातील गलिच्छ राजकारणाचा बळी ठरत नसून विकासाची कामे करून कुठल्याही प्रकारची राजकीय सूडबुद्धीने थेट सरपंच काम करीत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने थेट जनतेतून सरपंच निवड कायदा आणून गावातील गरीब कुटुंबियातील अभ्यासू व्यक्ती सरपंच पदी विराजमान झाले. त्यांनी विकासाची गंगा गावागावात आणली म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कायदा अंमलात आणावा अशी मागणी सरपंच प्रशांत इंगळे यांनी केली. या प्रसंगी रोजगार सेवक अंबादास घोरमोडे यांची उपस्थिती होती. आज मी मुख्यमंत्री साहेबांना एसडीओ साहेब यांच्या मार्फत एक निवेदन दिलं आणि त्यांना ही मागणी केली की सरपंचाची जी निवडणूक आहे थेट जनतेतून करण्यात यावी, यामुळे घोडेबाजार होणार नाही आणि जो गावातला होतकरू अभ्यासू आहे परंतु तो गरीब आहे त्याच्यामध्ये काम करण्याची खूप सारी इच्छा आहे. पैशाअभावी वशिलेअभावी तो सरपंचा पदासाठी उभा राहू शकत नाही. मागच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला होता का जनतेतून जे सरपंच बनवले त्याच्यामुळे जे जनतेतून सरपंच आले त्यांच्या गावाचा विकास तुम्ही जाऊन पहा, भरपूर प्रमाणात विकास झाला आहे. माझी ही मागणी आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना का तो निर्णय लागू करावा आणि सरपंचाची जे निवडणूक आहे ते थेट जनतेतून लोकांच्या पसंतीचा सरपंच लोकांना मिळावा ही माझी विनंती. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.